दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ नगर मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं गेलं। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची झालेली बदली थांबवावी अशी मागणी समस्त राहुरीकरांनी केली आहे। सभागृहामध्ये आमदार राम सातपुते यांनी चुकीच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। सातपुतेंचा जाहीर निषेधही केला गेलाय, तर दराडेंची बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी समस्त नागरिकांनी केली आहे। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर ब्राह्मणी गावातील धर्मांतराच्या मुद्द्यावरून तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी विधानभवनामध्ये केला होता। प्रभारी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक दराडेंच्या बदलीचे आदेश दिलेत, मात्र सदरची बदली ही सुडबुद्धी कारवाईतून केली असल्याचा आरोप समस्त राहुरीकरांनी केलाय। पोलीस निरीक्षक दराडे यांनी अल्पावधीतच राहुरीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न केलाय, त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर सुडबुद्धीनं कारवाई करण्यात येऊ नये आणि झालेली बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। काल राहुरीचे कर्तव्यदक्ष PI प्रताप दराडे साहेब यांच्या बदलीची बातमी समजली आणि पूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त झाली, कारण की या अधिकाऱ्याचं काम एक सर्वसामान्य जनतेसाठी न्याय देणारा हा अधिकारी होता आणि अशा अधिकाऱ्याची जर बदली होत असेल तर ही एकदम चुकीच्या पद्धतीची आहे, कारण की मला तर वाटतं याच्या मागं कुठला तरी राजकीय हेतू किंवा राजकीय दबावपोटी ही बदली झाली असावी किंवा कोणाचा काहीतरी स्वार्थ असावा, कारण की जी घटना यांनी सांगितली ह्या घटनेला उलटून 8 महिने झाले, त्याच्यानंतर पण एक अधिवेशन झालं, इतके दिवस हा विषय चर्चेला आला नाही, अचानकच हा विषय चर्चेला आणला आणि PI प्रताप दराडे साहेबांची अशी तडकाफडकी बदली करण्यात आली, याचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या नात्याने जाहीर निषेध करतो आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि ही जर बदली तात्काळ जर रोखली नाही तर आम्ही गावगावचे ग्रामसभेचे ठराव घेऊन आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहोत। सर्व राहुरीतील सर्व संघटना सर्व नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी राहतील। अत्यंत चुकीच्या पद्धतीने ती कारवाई झालेली आहे, कारण गेली 10 महिने प्रतापराव दराडे राहुरीचा चार्ज घेतला आणि अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी या ठिकाणी केलं। पूर्वी आमच्याकडे इतकी ओरड होती की मोटरसायकल मोठ्या प्रमाणावर चोरी व्हायच्या, नंतर तेच लोक पैसे मागायचे, पैसे द्यायचे आणि नंतर मोटरसायकल पुन्हा द्यायचे, पण पोलिसात त्याची दखल घेतली जात नव्हती, ते बंद झालं। दुसरी गोष्ट, रोड रोमियो एवढे फिरत होते की ते रोड रोमियोचा सुद्धा बंदोबस्त त्यांनी केला। त्यांनी सर्व स्तरावर जाऊन सर्व जाती धर्माच्या सर्व गरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलं, कोणावर अन्याय जर झाला तर 100% त्याला न्याय देण्याचं काम केलं। परंतु ह्या राम सातपुते सारख्या आमदारांनी, काल मी त्याची ती क्लिप बघितली तर इतका मोठ्यानी आणि घसा काढू तो आरडत होता, याचा अर्थ त्याला कोणीतरी चांगल्या पद्धतीने रिचार्ज मारलेलं होतं। कारण हा जर प्रश्न नगर जिल्ह्यातल्या किंवा राहुरी तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला असता तर दराडे साहेबांचं काम चुकीचं आहे असं आपण मान्य करू शकत होतो, पण आज जर तुम्ही बघितलं तर सर्व जाती धर्माचे लोक, सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या संघटनेचे लोक, डॉक्टर, वकील सर्व या ठिकाणी उपस्थित होते। कारण आतापर्यंत आम्ही अनेक मोर्चे काही अधिकारी घालवण्यासाठी पण या ठिकाणी जे चुकीचं काम करीत होते तेव्हा काढलेले आणि आज एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण एकवटलेलो आहोत। सातपुतेने ज्या पद्धतीने प्रश्न मांडला की राहुरी तालुक्यात किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे, अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी गेल्यात आणि तिथे कुठेतरी क्रॉस लागले, तशी परिस्थिती आहे, अत्यंत चुकीची पद्धत, अत्यंत चुकीचं बोलतात ते। सातपुतेंना राहुरी तालुक्याबद्दल काहीही माहित नाही, त्यांनी एकदा येऊन राहुरी तालुका बघावा आणि मग नंतर त्यांना राहुरी तालुक्यातली माहिती कळेल। ज्या आम्ही इथं रात्रंदिवस राहतो, रात्रंदिवस गावानं गाव फिरत असतो, आम्हाला कुठेही जाणवलं नाही आणि जे प्रकरण घडलं ते प्रकरण अत्यंत चुकीचं आहे। दराडे साहेबांनी पूर्णपणे त्याची शहानिशा करून त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी ते प्रकरण मिटून घेतलं, ते निघून गेले,
आणि नंतर कुठल्या तरी संघटना आल्या आणि त्या संघटनेनी ह्या आमदारला पैसे पुरवले आणि मग ते पैसे घेऊन ह्या आमदारांनी लक्षवेधी केली आणि एक चांगल्या माणसाची छळवणूक या ठिकाणी केलेली. सोलापूर जिल्ह्यातले जे माळशिरचे आमदार आहेत राम सातपुते, या आमदाराला आपल्या या घटनेची काही माहिती पण नव्हती आणि या जिल्ह्यात त्यांचा कुठलाही संबंध पण नाही. परंतु एका चांगल्या अधिकाऱ्याला जर एखादा नगर एसपी कार्यालयातून चांगला मोठं पद भेटत असेल, त्या अधिकाऱ्याला ते पद भेटू द्यायचं नाही म्हणून इथल्या पोलीस प्रशासनाचा एक मोठा अधिकाऱ्यांनीच हे षडयंत्र रचून ही बदली करण्यासाठी राम सातपुतेकडे प्रयत्न केले आहेत आणि ते प्रयत्न करण्या पाठीमागे त्यांनी फार मोठी आर्थिक तोडफोड केली आहे. मुळात ही ब्राह्मणची घटना घडत असताना आम्ही सर्व सोबत होतो. बाबामणी गावात लोक आणि आपल्या आरपीची पुढरी आपण सर्व पत्रकारांना घेऊन 2 तास बैठक घेऊन कॉम्प्रोमाइज केली. या गुन्ह्यामध्ये कुठले तथ्य नाही. वास्तविक 5,000 तथ्य वाढ असेल तर विधानसभेचे जे सभापती आहेत नार्वेकर साहेब यांनी राम सातपुतेची तसेच धर्मगुरूची पण आणि जी महिला फिरती या सर्वांची नार्को टेस्ट करावा आणि जनतेला कळू द्यावा काय खरं आणि काय खोटे म्हणून. विधानसभेत एक तर खरं आम्हाला बोलून दिलं जात नाही, त्यामुळे रस्त्यावर येऊन आता आम्हाला आमचे विरोधी पक्षाच्या आमदारांना विचार मांडावे लागतात. खरं कुठलंही मी प्राथमिक जी माहिती घेतली तर सर्व त्या गुन्ह्यातले जे जे काही कायदेशीर सोपस्कार करायला पाहिजे होते ते पोलीस निरीक्षकांनी केलेले आहेत. त्याच्या अगोदर देखील आता 10 महिन्याचा त्यांचा जो कालावधी आहे तो अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून तालुक्यातून जनता त्यांना खरं प्रेम करायला लागली आणि अशा अधिकाऱ्यावरती काहीतरी चुकीचे आरोप करायचे आणि त्याला तडकाफडकी बदली करायची ही अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. ठीक आहे, आता 15 दिवस त्यांनी चौकशी दिलेली आहे, परंतु आम्हाला चौकशी करा, चौकशीबद्दल आमचं काय म्हणणं नाही, सगळ्या चौकशा करा, चुकीचं काय असेल तर आम्ही काय येणार नाही त्याच्यामध्ये. परंतु असा चांगला अधिकारी या तालुक्याला मिळालेला असताना केवळ राजकीय ह्याच्यापोटी जर त्याची काय अशी काय बदली होणार असेल तर हा तालुका ही गोष्ट सहन करणार नाही. विधानसभेमध्ये आम्हाला तेच काय कळत नाही, सगळं काय ठरवून चाललंय की काय हेच आम्हाला त्या दिवशी देखील 14 आमदार सत्ताधारी पक्षाचे बोलले. अध्यक्ष सभागृहाचं कामकाज जेव्हा चालवायचं लगेच भाजपच्या एखाद्या आमदाराला बोलायला सांगायचे, असे एक एक करत करत 14 लोकांना बोलायला दिलं. आम्ही फक्त भास्करराव जाधवांना बोलू द्या म्हणत होतो, ते देखील ते करू शकले नाहीत आणि मग सगळं हे ठरवून चाललंय की काय असं सगळं. या ठिकाणी विरोधकांचा आवाज विधानसभेमध्ये बोलूच द्यायचं नाही, त्यांचे विचार व्यक्तच करू द्यायचे नाहीत अशा पद्धतीचा कारभार सध्या चालू आहे. आणि ठीक आहे, मग आता त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून बोलावं लागतंय. सरकार कर्तव्य दक्ष आहे असं कुठेतरी दाखवण्यासाठी हे सगळे असे तात्काळ आदेश दिले जातात. अजिबात विषय नाही. ज्यांना त्या आमदारांनी जर ते स्थानिक आमदार असते किंवा जिल्ह्यातले आमदार असते तर त्यांना याची इत्यंभूत माहिती कळाली असती. त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं मिटलं म्हणून सही केलेले आहेत. काही म्हणजे फिर्याद देण्याकरता फिर्याद मागे घेण्याकरता त्यांच्याच पक्षातले इथले पदाधिकारी हजर होते पोलीस स्टेशनमध्ये, त्यामुळे इत्यंभूत त्यांनी जर माहिती घेतली असती तर हे झालं नसतं. पण कुठेतरी आम्हालाही खरं कळत नाही की घटनानगर जिल्ह्यातली बारीकाईनं माहिती नसताना कुठल्या तरी आयक्यू माहितीच्या आधारे सोलापूरमधले आमदार लक्षवेधी मांडतात आणि मंत्री महोदय तात्काळ लगेच कारवाई करतात, हे अत्यंत अनाकलनीय गोष्ट आहे. काल जे आमदार सातपुतेने जे लक्षवेधी मांडली, खरं तर मी घटना घडली त्या गावचा रहिवासी असून आणि ती घटना घडल्यानंतर आमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनी त्या घटनेचा सगळा हे करून त्या दिवशी ती घटना त्या दिवशी त्या ठिकाणी थांबवलेली होती. परंतु त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांचं जे खरं तर या ठिकाणी बदली करण्यात आलेली ती खरं तर निषेधार्थ आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कायम सत्तेच्या बाजूने त्या ठिकाणी उभी राहील. तालुक्याची पोलीस निरीक्षक दराडे यांची एक अतिशय तडका फडकेने बदली झाली. शासनामध्ये किंवा शासकीय अधिकाऱ्यांना बदल्या ह्या काही नवीन नाही, ठराविक कालावधी संपल्यानंतर किंवा काही त्यांचे दोष असेल तर त्यांची बदली होऊ शकते. परंतु गेल्या 10 महिन्यामध्ये दराडे यांच्या विरुद्ध तालुक्यातल्या कुठल्याही जनतेची, गोरेगावातला गरीब मनुष्य कोणत्याही जातीचा असो कोणत्या धर्माचो, कुठलीही तक्रार नव्हती. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक सन्मानपूर्वक वागणूक दिली जायची, त्याचं ऐकून घेतलं जायचं आणि त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे केला जायचा. अनेक धंदे त्यांनी बंद केले, गावठी कट्टे असतील, हातभट्ट्या असतील किंवा जुने काही कोणी असतील,
मोठ्या तडफेने त्यांनी त्याचा शोध लावला आणि लोकांच्या मध्ये एक विश्वास त्यांनी निर्माण करून दिला. अशा अधिकाऱ्याची बदली ती अपमानास्पद परिस्थिती झाली. रेग्युलर समजा त्यांच्याविरुद्ध काही आरोप असता मोठा स्वरूपाचा तर आपण समजू शकतो, परंतु एक लक्षवेधी होते. ही लक्षवेधी 8 महिन्यापूर्वी जी घटना झाली तिच्यावरती लक्षवेधी कशी होऊ शकते हा माझा प्रश्न. दुसरी गोष्ट, लक्षवेधी ज्यावेळेला ऍडमिट होते त्यावेळेला ती वस्तू निदर्शक आहे का नाही याची शहानिशा केली जाते. मला असं वाटतं याच्यामध्ये कुठलं तर ऍडमिट केली आणि लगेच उत्तर त्या ठिकाणी दिलं गृहमंत्र्यांनी त्यांना की त्यांचं बदली करण्यात आली, त्यांना मुख्यालयामध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली. अशा पद्धतीनं कारभार चांगला चालू शकणार नाही. कर्तव्य दक्ष अधिकारी उद्या कुठला निर्णय घ्यायला दसकतील आणि यांच्या बदलीने एक पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांचंही मनोधैर्य खचण्यासारखं होईल. त्यावर या बाबतीत गृहमंत्री ज्यांच्याकडे पूर्ण वेळ चालले त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अतिशय निपक्षपातीपणे चर्चा करून आणि जर चर्चा केली तर निश्चितपणे दराडे साहेब निर्दोष असेल त्यांच्या निदर्शनात येईल आणि ते झाल्यानंतर परत सन्मानपूर्वक त्यांची राहुरीच्या पोलीस स्टेशनला नियुक्ती करावी अशी मी मागणी. सुमारे तासभर हे रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामध्ये माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, विकास मंडळाचे चाचा तनपुरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदींसह सर्वपक्षीय, सर्व संघटना, डॉक्टर्स, वकील, विद्यार्थी, व्यापारी, सर्वसामान्य शेतकरी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54 841.